द न्यूज लाइन अचूक वेधक। रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा नेशन बिल्डर अवॉर्ड 2021-22 कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले। कराड शहर व परिसरातील एकूण 12 शिक्षकांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला। यापैकी अबोली फणसळकर, संतोष बाबर, स्वाती पाटील, ज्योती ननावरे, राधिका जोशी, वर्षा झिमरे बनसोडे, अपर्णा देसाई, सविता कुंभार, ज्योती कुमार राऊत, अश्विनी हणमसागर, अशोक गुरव, भिकोबा साळुंके यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सर्व शिक्षकांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले। रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर डॉक्टर राहुल पासे यांची प्रमुख उपस्थिती होती। क्लबचे प्रेसिडेंट चंद्रकुमार डांगे यांनी श्रीनिवास पाटील साहेब यांचे स्वागत केले। लिटरसी डायरेक्टर राहुल पुरोहित यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली। सूत्रसंचालन किरण जाधव यांनी केले। यावेळी शशांक पालकर यांची रोटरी सातारा कॉप्सच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। क्लब सेक्रेटरी अभय पवार यांनी आभार मानले। यावेळी शिक्षकांचे कुटुंबीय तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक संस्था चालक उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी क्लब सदस्य अनगा बर्डे, प्रबोध पुरोहित, राजेंद्र कुंडले, वैभव कांबे, अभय नांगरे, प्रवीण परमार, गजानन माने, डॉक्टर संतोष टकले, चंद्रशेखर पाटील, बद्रीनाथ धसके, आदित्य कुलकर्णी, अनिल कलबुर्गी, मुकुंद कदम, रवींद्र देशमुख इत्यादी उपस्थित होते। The News Line, अचूक वेधक।